राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलन येथे नुकसानग्रस्त गाळेधारकांशी चर्चा करत त्यांची भेट घेऊन या घटनेत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे राहता नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी व्यापारी संकुलनातील तळमजल्यावरील गाळ्यांमध्ये पाणी गेल्याने गाळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या वर्षामध्ये सलग 3 वेळेस गाळ्यांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे खूप हाल झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन येथील नुकसानग्रस्त गाळेधारकांशी चर्चा करत त्यांची भेट घेतली. या घटनेत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षात कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने गाळेधारकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गाळेधारकांचे म्हणणे ऐकत निवेदनातील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळेधारकांना दिले आहे. ठिकाणी अतिक्रम झाले, जिथे कोण शिर्डीचा जर उल्लेख झाला तर बऱ्याच अंशी वरपासून जेवढे येतात, अनेक वर्षे पाऊस आपल्याकडे होत नव्हते, एवढे मोठे पाऊस होत नव्हते, आता या सगळ्या हवामानाच्या बदलाचा परिणाम आपल्याला जाणवतो आज. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वड्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करण्याचा प्रश्न झालेला आहे. पण चुकीने किती मोठा माणूस असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल. राहता जेव्हा सुद्धा तीच घटना घडली, अतिवृष्टीमुळे राहता नगरपालिकेच्या हळदीपणामुळे निष्काळजीपणामुळे इथे गाळे झाले, नुकसान झाले, तर त्याच बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांकडून झाले निष्काळजीपणाचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर गाळेधारकांना सुद्धा काही मदत करता येईल का म्हणून त्याही उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज राहता.